विद्यार्थी मित्रांनो गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपण गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर शिक्षक भरतीची तयारी करून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आमचे गणित बुद्धिमत्ता व इतर विषयाची क्लाससुद्धा चालू आहेत तुम्हाला इथे मी संपर्क क्रमांक देतो शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस विद्यार्थी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघून माझ्या क्लासला हजर व्हा असं काहीही नाही मित्रांनो की तुम्ही क्लास लावावेच लागतात पण घरी बसून पण स्टडी करा आणि विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्तेची स्पीड वाढवण्यासाठी मार्गदर्शकाची गरज भासत असेल तर माझ्या क्लासला जॉईन करा धन्यवाद ठीक आहे मित्रांनो बघू आपण प्रश्न उत्तर काय आहेत मराठी व्याकरणचे मागील दोन हजार सतराच्या जे की अभियोगता चाचणीमध्ये जे काही प्रश्न विचारले होते आणि ते प्रश्न काय होते ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये वर या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता खाली वधू शाप वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो वर वधू होतं खाली होतं शाप पण होतं आणि याचं करेक्ट आन्सर वरील सर्व हे आहे त्यानंतरचा शब्द बघा त्यानंतरचं काय विचारलेलं आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता तर परमात्मा परमेश्वर परम योग्य आहे काहीच अडचण नाही परम आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही हे अशुद्ध याच्यात सगळे शुद्ध शब्द आहेत अशुद्ध एकपीन नाही त्यानंतर खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा तो कुत्रा तो ससा तो कासव ती सासू हा ती सासू हा आपला कसा आहे स्त्रीलिंगी शब्द आहे समजला असेल तुम्हाला काय सांगायचं होतं मला ते माझे पुस्तक आहे या वाक्यातील विशेषण ओळखा ते माझे पुस्तक आहे याचे ऑप्शन आहेत ते माझे पुस्तक आहे तर यातलं विशेषण आहे मित्रांनो कुठलं विशेषण सार्वनामिक विशेषण माझे हे याचं उत्तर आहे पुढील जोड पूर्ण करा केर डॅडॅश पसारा कुसळ कचरा करवंद तर याचं योग्य उत्तर काय असेल केर कचरा हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाणी पाजणी या वाक्यप्रचाराचा अर्थ करा किंवा अर्थ सांगा असं म्हणायचे पराभव करणे पाण्यात बुडवून मारणे मृतात्म्यास अर्ध्य देणे सूर्यास अर्ध्य देणे तर पाणी पाजणे याचं योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे पराभव करणे हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता पक्वान पंचायत पंक्ती पटांगण याचं योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला काय असेल रे याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे पकवान हे याचं योग्य उत्तर आहे पंचायतला पहिली व्हॅलांटी पाहिजे पंक्तीला पण दुसरी वेलांटी पाहिजे पटांगणवर पटांगण हे न दुसरं असणं पाहिजे गंगो या शब्दाची संधी ओळखा गंग अधिक उख गंगा अधिक ओख गंगा अधिक उख गंगा अधिक ओख, ख तर याचं योग्य उत्तर काय असेल गंगा अधिक ओघ हे याचं योग्य उत्तर आहे कनक शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सोनी धोत्रा अ व दोन्ही बरोबर यापैकी नाही तर अ व ब बद बरोबर हे क आन्सर आहे पुढील मन पूर्ण करा दुरून डोंगरे दुरून डोंगर डॅ डॅश उंच काळे सुंदर साजरे योग्य उत्तर आहे मित्रांनो साजरे खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते त्या पिंजऱ्यात पाच पाखरू आहेत आंब्याच्या झाडावर खूप पाखरू असतात पाखराने किलबिल केली शुद्ध वाक्य काय असेल मग याचं पाखराने किलबिल केली ही हे याचं शुद्ध वाक्याने योग्यवत तर आहे मागून जन्मलेला अग्रज अनुज अनुश्री अनुभव मागून जन्मलेला काय आहे मग मागून जन्मलेला अनुज म्हटलं जातं काय म्हटलं जातं अनुज प या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पाणी दूध पाय अ व दोन्हीही बरोबर अ व ब दोन्हीही बरोबर योग्य उत्तर काय आहे मग पय म्हणजे पाणी दूध म्हणजेच अ व ब दोन्हीही बरोबर याचं योग्य उत्तर आहे उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नीच सर्वोच्च योग्य उत्तर आहे मित्रांनो नीच अशुद्ध वाक्य कोणते माझे गाव सुंदर आहे माझे गाव पर्वताच्या कुशीत आहे माझ्या गावाचे शीर्षक सुंदर बन आहे माझे घर गावाच्या अगदी मध्यभागी आहे तर तुमचं अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे माझ्या गावाचे शीर्षकला पहिली वेलांटी म्हणजे अशुद्ध वाक्य हे आहे लक्षात ठेवा खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते अनावश्यक खर्चाला आळा घातला पाहिजे आम्ही अंगणात आकाश कंदील कंदीलची वेलांटी चुकलेली आहे अशुद्ध लगेच जाणून येतं मित्रांनो कंदील तांगत होतो आम्ही मुलाशी तो लाडू खाऊ घालायचा हे पण अशुद्ध आहे मित्रांनो कंदील बरोबर आहे आणि हे अशुद्ध वाक्य आहे लक्षात ठेवा पुढील जोडशब्द पूर्ण करा भाजी डॅडॅश डॅश पाला पाव डाळ बाजार तुम्ही पण कमेंटमध्ये आन्सर द्या भाजी पाला खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता डावलणे डावपेचं डोईफोड डोकावणे याचा डोई फोड हे डूई ई डी लिंबूचं हे असतं म्हणून डोईफोड हे अशुद्ध आहे कपाळ फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय उपद्रव होणे मरण पावणे दैवात असणे दुर्दैव दुर्दैव ओढवणे <coughs> दुर्दैव ओलांडणे हे याचं योग्य उत्तर आहे त्याच्यावर रफार द्या खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते माझ्या हातातून अक्षम्य असा अपराध घडला माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे माझ्या हातामधून अक्षम्य असा अपराध घडला आहे माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे योग्य उत्तर काय असेल याचं योग्य उत्तर आहे माझ्या हातून अक्षम्य असा अपराध घडला आहे कोडगा या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता लाजरा संकोची अज्ञाकारी निर्लज्ज कोडगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता निर्लज्ज हे याचं योग्य उत्तर आहे गायन या शब्दाची संधी सोडवा ग अधिक अयन गा अधिक यन गाय अधिक अन आणि गय अधिक अन गायनचं योग्य उत्तर द्या गय अधिक अन हे याचं योग्य उत्तर आहे पुढील मन पूर्ण करा खायला काळ भुईला डॅडॅश मार भार खार हार तेवीसच खायला भुईला भार हे याच योग्य उत्तर आहे त्याचा मित्र पुस्तक विक्रेता होता या वाक्यातील विशेषण ओळखा तर या वाक्यातील विशेषण आहे मित्रांनो पुस्तक पुस्तक हे विशेषण आहे लक्षात ठेवा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता कामचुकार कामाचुकार कामा चुकार काम चुकार याचं योग्य उत्तर काय असेल चुकारला दुसरी का पहिली वेलांटी हे महत्त्वाचं या या आहे याच्यामध्ये काम चुकारला चुकार हे पहिली वेलांटी येते लक्षात ठेवा आणि पहिलं अ बरोबर असेल दुसऱ्यावर उपकार करणारा देव पुजारी परोपकारी परिचारक योग्य उत्तर काय असेल परोपकारी याचं योग्य उत्तर आहे तातडी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता त्वर विलंब लगबग घाई तर याचं योग्य उत्तर आहे विलंब याचं योग्य उत्तर आहे शुभरचित शुभरचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अपवित्र शुद्ध पवित्र मंगल योग्य उत्तर आहे मित्रांनो अपवित्र याचं योग्य उत्तर आहे विरुद्धार्थी अपवित्र शुभरचित याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा व्रत वृत्तपत्र वृत्तांत वृत्ती याचं योग्य उत्तर आहे पुल्लिंगी ते वृत्त ते वृत्तपत्र तो वृत्तांत ती वृत्ती याचं योग्य क उत्तर आहे पुल्लिंगी शब्द वृत्तांत आहे बाकीचे सर्व कसे आहेत ते म्हणजे नपुसकलिंगी ते वृत्तपत्र नपुसकलिंगी ती वृत्ती हे सुद्धा नपुस्तकलिंगी म्हणजे हे सर्व नपुसकलिंगी आहे सॉरी हे हे हा स्त्रीलिंगी आहे बाकीचे नपुस्तकलिंगी आणि हा सुद्धा हा फक्त पुल्लिंगी आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे वाटेल कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या दोन हजार सतराच्या अभियोगिता चाचणीमध्ये हे प्रश्न आले होते आणि विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि विद्यार्थी मित्रांनो आमची क्लासेस चालू आहे त्यासाठी नंबर देतो मी शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस आणि पुंडे सर म्हणजे मी स्वतः गणित बुद्धिमतेकडे विशेष करून क्लास घेत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये वन फिफ्टीचं टार्गेट आपल्याला गाठायचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद